सी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पहा गतु गडुडा काली, दर काली। अरे तुझं काय चाललं मला काय घे ना दे ना अगं कोण आहेस तू मी वैदू वै वैदू वैदू वै वै अरे भाऊ माल घेऊन आलोय काय औरंगाबाद कशाचा माल शि दा पण मी बळा शिवालिका पुढे आता कोणाच्या डोक्यात आहेत का माग? गरामीन बाग, गरामीन बाग, गरामीन बाग। गरामीन गरामीन रे माग ग्रामीण बाग ग्रामीण बाग ग्रामीण बाग ग्रामीण नाही ग्रामीण म्हणावं तेच म्हणलो रे गडी आहेस का बाई आहेस तुला काय करायचं करायचं नाही करायचं म्हणायचं तेच म्हणलो रेच बोलो रे का झालं तुला तू तु, गडी आहेस का बाई तुला का करायचं <laughs> मी म्हणतो की तू इथं कशाला आलीस अरे भाऊ माल घेऊन आलो ना कसला माल माल सांगितलं तुला आपण घेऊन कळला कळला पण आता मला सांग इथं ह्या लोकांकडे बघून सांग की तुझ्या मालाची ह्या लोकांना कोणाला गरज आहे असं वाटतं का तुला अरे भाऊ औरंगाबादून घेऊन आलो माल मला समजला होता ते तर औरंगाबाद ना काय समजला पू बाय पू नसते ते मग फू आहे फू म्हणायचं तेच म्हणलो रे हा मग इथं माझा माल तर म्हणून घेऊया इथं कोणाला तुझ्या मालाची गरज नाही तुला गरज नाही माझ्या पैशाला पॉट्र पाहते भाऊ पॉटर माझ चालतो तू काय तुला का करायचं करायचं नाही बोलायचं करायचं बोलायचं तेच म्हणलो रे मी कान म्हणतो बघ कान म्हणते ऐकून घे भाऊ के सारी फलीग मैना काई पोतली मानले तुम्हाला मानलं तुम्हाला नाही नाही खरं सांगतो म्हणजे आता तुम्ही हे गायलात ना? का नाही त्याच्यातून मला कळलं काय का तुमच्याकडे फक्त विकायला माल नाही तर कमालीचं ज्ञान प्रबोधन प्रबोधन नाही म्हणायचं रे भाई खरं तुमच्याकडे कमालीचं ज्ञान आहे नाथांची शिकवण आहे मला असं वाटतं की तुम्ही मला माझ्या संकटातून सोडवू शकता संकटातून सोडवतो अरे बाबा त्याच्यावर कसं आलं रे बाई माझ्याकडं एक डेंजर परेशानी आहे ये बघा आली परेशानी माझी बायको तुझी बायको चांगली <laughs> दिसती रे चांगली दिसती कसली परेशानी आहे तुझी बायको चांगली दिसती रे तू विनाव नोरा थांगला हं तू विनाव नोरा चांगला नवरा नाही ग नवरा म्हणायचं हे रे बरं ही ती परेशानी एकीकडे परेशानी दुसरीकडे परशुराम मी परेशानी वैष्णानी तेच म्हणलं ना भाऊ तुमच्या बरोबर राहून वाद पण गुण लागले हीच आहे माझी परेशानी तुम्ही थांबा काय ओ ताई आता तू मला म्हणून सांगते या माणसाने ना मला लई म्हणजे लई म्हणजे लई हैराण केलंय बघा असं कसं ऊस सूट आपला लोककला कला शोधायला जातो नुसतं बाहेर मग काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय आहे अहो आठवड्यातले तीन दिवस तुम्ही इथं बिझी असाल तर दिवस कसे जाणार आठवड्यातले दिवस कसे जाणार असं म्हणाले मी आ, गाप गाप म्हणलं गाप बघितलं कशी बोलते झालं घरातली अशी चार चौघासमोर काढतात होय निर्मिती ताई तुम्हाला सांगतो मामाची मुलगी केली आणि चुकलो खरं सांगतो जरा थांबला असतो ना तर स्किट आणि अँकरिंग दोन्हीचे पैसे आले असते घरात निर्मिती ताई उमेश मी चिन्मय उर्फ चिनू आणि ही माझी भाड्याची बायको नाही नाही म्हणजे काय मी ना माझ्या आईसमोर एक प्रॅंक करणार आहे त्यासाठी हायर केलेलं आहे होतकरू ऍक्ट्रेस ऍक्ट्रेस चालू आहे एकदम तर मी चिनू आणि ही तुझं नाव काय केट विन्सलेट स्पेलिंग येईल <laughs> म्हणजे सुमी <है> रे <laughs> <laughs> पण ते आयडल आहे हो काय सांगतेस काय पण एक लक्षात ठेवा टायटॅनिक मध्ये त्यांच्या प्रेमाचं जहाज बुडवू नकोस तू बघ ना मी काय करते ते तू फक्त बोल कुठे कसा करायचंय हळू फाळू हळू इथे नाही करायचंय माझ्या घरी करायचंय आणि मी आईला सांगणार आहे की आपण पळून जाऊन लग्न केलंय म्हणून तुला सांगतो माझी आई एवढी चिडेल ना एवढी रागवेल ना अख्खं घर डोक्यावर घेईल कदाचित ती मला घराबाहेर सुद्धा काढेल म्हणजे <laughs> निदान चार वर्ष तरी ती माझ्या लग्नाचा विषय काढणार नाहीये म्हणजे हे सगळं कळणार नाही ना तिला हे वा, 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 वा। <laughs> कसं आहे ना हा बंदूक मे गोली नाहीये व मुझे पता पताय तुमको पता पताय मेरी आई कोताय कळलं काय कळलं हेच तुझी बंदूक पुसकी आहे लग्न <laughs> करून आलोय आई काय काय आणि ते पण लव मॅरेज आई

अरे बाया मला खूप आवडलं तू लग्न केलं ही, ही, ही सून लाख मोलाची लाखाची जरा महागच नाही पडली हिच काय फोबाट फोडे ना तुझा जा जा टोळ्यात लांबूळ <laughs> आई आपलं हे लोट्यात तांदूळ मम्मी हे बरोबर बोलले होते मी आई पण तुला राग नाही आला नाही तू माझ्या ना नाहीये अरे मला खूप आवडलं तू लग्न लग्न या या घोड्याला एक घोडी मिळाली डिटेलिंग अरे वा वा आता दो तुम्ही दोघ जण ना तुमच्या संसाराचे घोडे सुसाट वा जी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री